नमस्कार, मी सोनल. सोनल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पावसाळ्यामध्ये घरोघरी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवलीच जातात. आज आपण पाहतो एकदम कुरकुरीत होणारी अशी कांद्याची भजी. सोडा न वापरता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही भजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण या ठिकाणी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेत. आता ह्या कांद्याच्या साईडचा हा भाग काढून घ्यायचा, जेणेकरून आपण स्लाइस केल्यानंतर त्या एकदम मोकळ्या होतील. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, तुम्ही कांद्याच्या स्लायसेस या आडव्या किंवा उभा कांदा पकडूनही करू शकता. कांद्याची पात ही आपल्याला एक एक वेगळी करायची आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीच्या अपडेट्ससाठी बेल आयकनवरतीही क्लिक करा. बाहेर मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे आणि कांदा भजीचा बेत वा मस्तच. या ठिकाणी आपण उभा पकडूनही कांदा कसा कापायचा तेही दाखवत आहोत. एकदम बारीक बारीक स्लायसेस करायचे, जेणेकरून आपल्याला तळताना एकदम क्रिस्पी बनतील आणि पटकन तळतील. तीनही कांदे कापून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व स्लायसेस अशा वेगळ्या करून घ्यायच्या. दोन्ही हाताने पूर्ण असं कुस्करल्यासारखं केल्यानंतर त्या पूर्ण मोकळ्या होतील. परफेक्ट असा आपला कांदा हा कापून तयार आहे. कांदा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बाकी जिन्नसही आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायच्यात. आपण 4-5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिनाही घेतला आहे. मिरचीचे देठ काढून आपल्याला बारीक अशी कापून घ्यायची आहे. हिरवी मिरची बारीक कापून झाल्यानंतर आपण आता कोथिंबीरही कापून घेऊयात. ही हिरवीगार कोथिंबीर आपण आपल्या किचन गार्डनमधनं घेतली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली 25 दिवसाची कोथिंबीर एकदम मस्त आली आहे. किचन गार्डनिंगचेही व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. कोथिंबीर ही बारीक अशी कापून झाल्यानंतर आपण 4-5 पुदिन्याची पानं घेतलेत. पुदिनाही आपण आपल्या किचन गार्डनिंगमधनं घेतला आहे. पुदिना ह्या भजीमध्ये टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. पुदिना अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आता या कांद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर कांदा हा आपल्याला चांगला असा मिक्स करायचा आहे. मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं. कांदा हा थोडासा पाणीदार असतो आणि त्यामध्ये आपण मीठ टाकल्यानंतर त्याला जास्तच पाणी सुटतं. तर आपण कमीत कमी पाणी टाकून ही भजी बनवणार आहोत. आता या ठिकाणी आपण बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊया. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा ओवा घ्यायचा आणि तो हातावरती थोडासा क्रश करून मग टाकायचा आहे. म्हणजे ओव्याचा चांगला असा सुगंध आपल्या भज्यांमध्ये उतरतो. पुदिन्याची पानंही टाकून घेऊया आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला हा आपल्या कांद्याला चांगला असा लागला पाहिजे. ही कुरकुरीत कांदा भजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्वच व्यक्तींना आवडतात. ह्या पावसाळ्यात ही कांदा भजी तुम्ही नक्की ट्राय करा. कांदा आणि मसाला चांगला असा मिक्स केल्यानंतर आपण या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. हे बेसन पीठ आपल्याला थोडं यामध्ये ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटीमधील सर्वच बेसन पीठ आपण थोडं टाकून कांद्यासोबत मिक्स करत राहायचं आहे. आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा कॉर्नफ्लावर घालतो आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता. तेही नसेल तरी चालेल, तरीही आपले कांदा भजी क्रिस्पी बनतात. बारीक कापलेली कोथिंबीरही यामध्ये टाकून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण हे थोडंसं कोरडं बनलं आहे तर आपण यामध्ये फक्त 1 किंवा 2 चमचे पाणी टाकून मिक्स करायचं आहे. या ठिकाणी पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे. हीच तर ट्रिक आहे आपली कांदा भजी कुरकुरीत बनण्याची. पाणी जर जास्त वापरलं तर भजी हे कुरकुरीत होणार नाहीत. फक्त थोडंसंच या कांद्याला ओलसरपणा येण्यासाठी आपल्याला पाणी वापरायचं आहे. या ठिकाणी आपलं भजीचं बॅटर हे बनून तयार आहे आणि आपण साईडला एका कढाईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलं आहे. भजी तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकदम कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतरच यामध्ये भजी सोडायची आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्याला याचा गोळा करून नाही टाकायचे, एकदम हातामध्ये जसे येईल तसे सोडून द्यायचे. भजी जर गोळा करून सोडले तर क्रिस्पी होणार नाही आणि आतल्या साईडने कच्चे राहतील. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे भजी आपल्याला सोडून घ्यायचे. भजीला एका साईडला थोडासा लालसर रंग यायला लागल्यानंतर आपल्याला त्याला पलटी करायचे. गॅस हा आपला मीडियम टू हाय फ्लेमवरती असावा. साधारणतः 3 ते 4 मिनिटामध्ये आपले भजी हे छान अशी तळून होतात. भजीला छान असा कलर आलाय. आता आपले भजी दोन्ही साईडनी छान असे लालसर रंगाचे परतून झालेले आहेत. आता आपण याला काढून एका टिश्यू पेपरवरती ठेवणार आहोत. भजीची दुसरी बॅचही आपल्याला तळण्यासाठी कढईमध्ये सोडायची आहे. भजी जर तुम्ही लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना देणार असतील तर यामध्ये हिरवी मिरची किंवा आणि लाल तिखट थोडंसं कमी टाकावं किंवा नाही टाकलं तरी चालेल. या ठिकाणी आपली दुसरी बॅचही छान अशी तळून झालेली आहे आणि आता आपण हे भजीही एका टिश्यूवरती काढून घ्यायची आहे. भजी खाताना आपल्याला तळलेली हिरवी मिरची तर हवीच ना, तर आपण लगेचच गरम गरम तेलामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आणि आपण अशी झाऱ्यामध्ये ठेवून त्या तळून घ्यायच्यात. जर आपण गरम तेलामध्ये लगेचच हिरवी मिरची टाकली तर तेल हे उडू शकतं आणि आपल्याला चटका बसू शकतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडंसं डिप करायचं आणि वरती काढायचे. अशा प्रकारे आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्यात. आपली मिरची ही तळून झालेली आहे आणि आता आपण याला एका प्लेटमध्ये काढणार आहोत. या तळलेल्या मिरचीवरती थोडंसं मीठ टाकावं. आपली ही गरमागरम कुरकुरीत भजी तयार आहे आणि आता आपण याला थोडंसं गार्निशिंग करतोय. बाहेर रिमझिम पाऊस सुरू आहे आणि गरमागरम चहा, गरमागरम कुरकुरीत कांदा भजी, वा क्या बात आहे. तर लगेचच ट्राय करा ही कांदा भजी आणि तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना साईडचं बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा आपण नवीन रेसिपी टाकू पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच येईल. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.